नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. नाभिक महामंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा. परभणी शहरातील बी रुग्णा सभागृहात महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने नाभिक समाजातील 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याचे उद्घाटन परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणरावजी दळे, दामोदर बिडवे, किरण बिडवे, पांडुरंग भवर, रेणुकादास वैद, सुरेंद्र कावरे, युवराज शिंदे, कीर्तिकुमार बुरांडे, प्रकाश बनमेरू आदींची प्रमुख उपस्थिती होती. आज झालेल्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन संपत सवने महाराष्ट्र नाभिक कर्मचारी महासंघ आणि महाराष्ट्र नाभिक युवक महामंडळ परभणी यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास नाभिक समाजातील महिला बांधव विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या कार्यक्रमात आपल्याला विविध क्षेत्रातली मंडळी लाभलेली आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचं सर्वस्व ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या बाहेर दिवस असल्यामुळं एक महिना कार्यक्रम पुढे गेला, पण दादाचा आग्रह घेतला दादानी की नाही आपल्या विद्यार्थ्यांचा सन्मान झालेला आहे असे आमचे आम्हाला सर्वस्वी मार्गदर्शन करणारे पुढाकार देणारे आमचे नेते आम्ही या कार्यक्रमाला आवर्जून विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी बोलवतो. आम्ही या परभणी कार्यकारी अधिकारी त्यानंतर नंदिनी संतोष जाधव 80%, नंदिनी संतोष जाधव, गायत्री केशव कुंकळ जाधव का इकडे, त्यानंतर ज्ञानदेव बालाजी गुंगे 81%, ज्ञानदेव गायत्री कोण टाकते दरवर्षी घेत असल्याप्रमाणे याही वर्षी 10वी व 12वी या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. आज रुग्णा सभागृह येथे राज्याचे 12 पदवीधर महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय कल्याणरावजी ढोळे साहेब, जिल्हा परिषद किशोर साळे साहेब, शिक्षण अधिकारी साळे, त्यांच्याबरोबर माझे साहेब नेहमी सहवासात असणारे माझे सहकार जिल्हा परिषद शिक्षण सभापती स्वराज कल्या बुरांडे सर, आमचे अधिकारी नेते या ठिकाणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज.